जयंत कल्चरल वर्ल्ड यूथ फाउंडेशनच्या कामाची सुरुवात सांगलीवाडी इथं आईसाहेब शैलजा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ याद्वारे उपलब्ध झालं असून तरुण पिढी व्यसनापासून दूर होऊन भक्तिमार्गात आली पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ही संस्था यापुढे सदैव कार्यरत राहील असं आमदार जयंत पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ शैलजा पाटील यांनी सांगितलं. सांगलीवाडी येथील तरुण मराठा युवक मंडळाच्या कामाची प्रशंसाही त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमात माजी नगरसेवक हरिदास पाटील, ॲडव्होकेट वसुधा कुंभार, अनिता पांगम, सुमन कदम यांच्यासह युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता. नात्याने काय आई हे पद मला सगळ्यांनी दिलेलं आहे आणि आई ही सगळ्यांच्यासाठी सारखीच असते आणि आई ह्या नात्याने मी सगळ्यांना विनंती करते की आज सगळ्यांनी स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. आज हा तानपुरा मी ह्याच्यासाठी लावलेला आहे कारण तानपुऱ्याच्या तानावर मी बोलते. तानपुरा सी शार्प आहे आणि माझा आवाज ही सी शार्पच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चढउतार असणार नाही आणि शब्द मी मोजून शोधून अशा प्रकारे मी शोधून मोजून मापून माझं जीवन जगतो. काही वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्ष 30 वर्ष झाली माझ्या संसारात, पण त्याच्या आधी मी जगलेली आहे, अतिशय सुंदर संस्काराने जगलेली आहे. तिथं सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान अशी जी शिकवण माझ्या आजीने आणि माझ्या घरच्याने दिलेली आहे त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती या दिसत नाही आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये